सांगली जिल्ह्याचा दिनांक दहा मार्च दोन हजार एकवीस संध्याकाळी सहा वाजेपर्यंत कोरोना रुग्णांचा अहवाल याप्रमाणे आज नव्यानं पॉझिटिव्ह आढळलेले रुग्ण चाळीस आहेत सद्यस्थितीत उपचाराखाली असणाऱ्या रुग्णांची संख्या दोनशे अठ्ठ्याण्णव असून आज अखेर बरे झालेले रुग्ण सेहेचाळीस हजार सातशे अडतीस आहेत मृतांचा आकडा सतराशे त्रेसष्टवर पोहोचला आज ताब्यात एकूण पॉझिटिव्ह रुग्ण अठ्ठेचाळीस हजार सातशे नव्याण्णव आहेत पॉझिटिव्हपैकी चिंताजनक रुग्णांची संख्या अठ्ठेचाळीस झाली आज अखेर ग्रामीण भागात पॉझिटिव्ह रुग्ण चोवीस हजार सहाशे पंच्याऐंशी असून आजचे ग्रामीण भागातील पॉझिटिव्ह रुग्ण एकवीस आहेत आज अखेर शहरी भागातील पॉझिटिव्ह रुग्ण सात हजार दोनशे ब्याऐंशी असून आजचे शहरी भागातील पॉझिटिव्ह रुग्ण दहा आहेत आज अखेर मनपा क्षेत्रात पॉझिटिव्ह रुग्ण सोळा हजार आठशे बत्तीस तर आजचे मनपा क्षेत्रातील पॉझिटिव्ह रुग्ण नऊ आहेत तालुकानी हाय पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा याप्रमाणे आटपाडी दोन हजार पाचशे पंचावन्न जत दोन हजार तीनशे त्रेसष्ट कडेगाव दोन हजार नऊशे एकोणऐंशी कवटेमहां दोन हजार चारशे शहाण्णव खानापूर तीन हजार एक्केचाळीस मिरज चार हजार पाचशे अडुसष्ट पलूज दोन हजार सहाशे सदतीस शिराळा दोन हजार तीनशे एक तासगाव तीन हजार चारशे एकोणसत्तर वाळवा पाच हजार पाचशे अठ्ठावन्न तर मनपा कार्यक्षेत्र सोळा हजार आठशे बत्तीस तालुकानिहाय पॉझिटिव्ह मृतांचा कडा याप्रमाणे ग्रामीण भागात नऊशे चोवीस शहरी भागात दोनशे एकोणऐंशी तर मनपा कार्यक्षेत्रात पाचशे साठ जणांचा समावेश आहे आजचे पॉझिटिव्ह रुग्ण याप्रमाणे आटपाडी तालुका सहा कडेगाव पाच खाणापूर तीन तासगाव तालुका चार जत तालुका दोन मिरज तालुका चार वाळवा तालुका सात मनपा कार्यक्षेत्रात नऊ जण आहेत यामध्ये सांगलीतून सात आणि मिरजमधून दोन जणांचा समावेश आहे आज मृतांचा आकडा शून्य आहे पॉझिटिव्ह रुग्णांपैकी अतिदक्षता विभागात ऑक्सिजनवर असणारे ए तेहतीस जण आहेत नॉन इन्व्हेझिव्ह व्हेंटिलेटर असणारे चार हायफ्लोनेझल ऑक्सिजनवर दहा तर इन्व्हेझिव्ह व्हेंटिलेटर असणारे रुग्ण एक आहेत आज कोरोनामुक्त रुग्णांचा आकडा एकोणतीस आहे